अमरावती महानगराचे उपशहर असलेल्या बडनेरा येथे प्रवाशांना आधुनिक सोयी सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी बांधण्यात आलेल्या बसस्थानकाच्या नवीन इमारतीत अनेक सुखसुविधांचा अभाव दिसून येत आहे. त्यापेक्षा जुनी इमारत अधिक सोयीची होते असे प्रवाशी वर्गांचे मत आहे. अमरावती महानगराचे उपशहर म्हणून बडनेरा शहराला दर्जा प्राप्त झाला आहे. मध्य रेल्वेचे जंक्शन असल्याने तेथून चारही दिशेकडे बसने प्रवास करणाऱ्यांची मोठी वर्दळ असते. बडनेरा आगर हे भव्य जमीन परिक्षेत्रात स्थापित आहे. जुनी इमारत मोडकडीस आल्याने शासनाने लाखो रुपये खर्ची घालून प्रवाशांच्या सुविधेसाठी अगदी बसस्थानक थांबा असावा अशा लहानशा टीन शेडची उभारणी केली. शेकडो बस फेऱ्याची एजा असताना सुद्धा लहान लहान चार प्लॅटफॉर्म तयार करण्यात आले. त्यापैकी एका फलाटासमोर मोठा टीनचा खोका ठेवण्यात आला आहे. दुसऱ्या फलाटासमोर बसेस उभ्या करण्यासाठी व बस वळवण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने चालक बसस्थानकाच्या एका बाजूला गाड्या उभ्या करून प्रवाशाची चढउतार करतात. त्या ठिकाणी पर्याय नसल्याने ज्येष्ठ नागरिकांना अपघात होण्याची शक्यता बढावली आहे. पिण्याच्या पाण्याची व शौचालयाची जी बसस्थानकाच्या जुन्या इमारतीत समस्या होती तीही नवीन इमारतीत कायम असल्याचे दिसून येते. कारण नवीन इमारतीच्या नियोजनामध्ये शौचालय व मुतारी बांधण्यात आली असली तरी शौचालयाला कायम कुलूप असल्याने विशेषतः महिला प्रवाशांना या अडचणीचा सामना करावा लागत आहे. भरमसाठ जागा उपलब्ध असताना बसस्थानकाचे लहानसे टीन शेड का बांधण्यात आले? उर्वरित जागेवर भविष्यात बांधकाम करून भरमसाठ मलिदा लुटण्याचे नियोजन आहे की काय असा प्रश्न नागरिकांना भेडसावत आहे. समस्या म्हणजे इथे जागा खूप मोठी आहे पण पुरेसा वापर केलेला नाही आहे. एकच साईड इथं तुम्ही बघू शकता, एकच साईड इथं बस थांबतात येणाऱ्या जाणाऱ्या. ते इतकी मोठी जागा आहे त्याचा काहीच वापर नाही होत. दुसरी समस्या म्हणजे 22 लक्ष देऊन इतकं मोठं यांनी आकांक्षी सार्वजनिक शौचालय केले तर त्याचा काहीच वापर नाही आहे. ना तिथं सफाई असते ना काही, ना सफाई तर दूरची गोष्ट आहे, त्याला लॉक असतात. तर आपल्या नागरिकांनी किंवा प्रवाशांनी कुठं जायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि तर खूप अशा खूप मोठ्या समस्या आहेत तिथं. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही असं काही ना प्रवासी म्हणत आहेत. पिण्याचे पाणी तर खूप दूरची गोष्ट आहे. बाथरूमला जायची सुद्धा व्यवस्था नाही आहे. खास करून स्त्रियांना खूप मोठा हे तकलीफ होती इथं बाथरूमकरिता. आपली मागणी काय? मागणी अशी सोपीच आहे की जे ज्या बाथरूमला यांनी लॉक लावलेले आहे ते लॉक शोधून काढावे आणि हप्त्यान हप्ते स्वच्छता याची करावी. किंवा नागरिक खूप दुरून दुरून येतात प्रवासी, त्यांना कुठं त्यांनी सोय करावी बाथरूमची. तरी या समस्येकडे संबंधितांनी लक्ष घालून प्रवाशांच्या सुविधेसाठी असलेल्या बहुजन हिताय बहुजन सुखाय या एसटीच्या ब्रीदवाक्याची इब्रत राखावी अशी या प्रसंगी अपेक्षा. बडनेरा बसस्थानकावर नवीन इमारत तयार केलेली आहे. जुनी इमारत सुद्धा मोडकडीस आलेली होती त्यामुळे नवीन इमारत करण्यात आलेली आहे. मात्र ही इमारत फार अशी अपुरी इमारत असल्याचे दिसून येते. कारण इथं फक्त चारच प्लॅटफॉर्म बसेस लावण्यासाठी केलेले आहेत. मात्र त्याचा सुद्धा वापर चालकांना करता येत नाही कारण इथे पुरेशी अशी जागा नाही आहे. त्यामुळे ते बसस्थानकाच्या समोर गाड्या लावतात आणि त्या गाड्यात चढताना जे ज्येष्ठ नागरिक असतात त्यांना खूप त्रास होत आहे. तशीच एक वेगळी समस्या आहे ती म्हणजे तिला जे की शौचालय आहेत पुरुषांचे आणि स्त्रियांचे हे शौचालय नेहमी सतत कुलूप बंद असतात त्यामुळे याचा वापर करता येत नाही. प्रवासी जर पुरुष असेल तर ते आपली शौचालयासाठी व्यवस्था करू शकतात मात्र महिला प्रवाशांना याचा फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे एवढा लाखो रुपये खर्च करून हे जी इमारत बांधली हे कुचकामी ठरत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.